छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव या इतिहासाच्या पानापानावरती कोरलं गेलंय. आणि गाव असेल, वाडा असेल, खेडा असेल, वस्ती असेल, मग तो हिंदू असेल, मुस्लिम असेल, शीख असेल, ईसाई असेल, बौद्ध असेल, कुठल्याही धर्माचा माणूस असू द्या, पण त्याच्या घरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचं पुस्तक गेलेलं आहे. हे कारण काय, नेमकं शिवाजी महाराजांनी असं केलं काय की आज आम्हाला त्यांची जयंती साजरी करावी लागते. आपण आपल्या आजोबाची पंजोबाची जयंती साजरी करतो का? अजिबात करत नाही. मग शिवाजी महाराज आपला नेमका लागतो कोण की अजूनही आम्ही त्यांची जयंती एवढ्या धूमधडाक्यामध्ये साजरी करत असतो? नेमकं केलं काय शिवाजी महाराजांनी? आणि म्हणून मित्रांनो, शिवाजी महाराजांसाठी माणसं मरायला तयार झाली होती. व्यक्ती माणसं होती का? म्हणजे शिवरायांची जयंती आपण आज का साजरी करतो, तर त्या काळामध्ये माणसं शिवाजी महाराजांसाठी मरायला तयार झाली. पन्हाळ्याला वेढा पडला, चौथीची बारकी पोरं असतील तर त्यांना माहिती असेल, आणि आपणही चौथीला इतिहास शिकलेलाच आहे. पन्हाळ्याला वेढा पडला, त्यावेळेला एक जण खोटा शिवाजी बनलेला होता. तर शिव चरित्रातला पहिला संस्कार इथल्या बाप लोकांसाठी, ज्यांना मुलं आहेत ना त्या बापांसाठी पहिला संस्कार मी तुमच्या समोर ठेवतोय. शिवाजी महाराज घडले ते काय असेच आईच्या गर्भातून घडले नाही, तर मग आई वडिलांनी त्यांना घडवलं, त्या परिस्थितीची जाणीव करून दिली, आणि म्हणून पहिला संस्कार बापांसाठी, मुलांवरती जबाबदाऱ्या टाकायला शिका. शिवाजी महाराज 12 वर्षाचे झाले त्यावेळेला त्यांच्यावरती पुण्याची जबाबदारी टाकली, आणि शहाजीराजे म्हणाले की शिवबा, आता उभा राहण्यापुरती जमीन मी तुला दिली आहे, इथून पुढचं कसं करायचं, राज्य वाढवायचं, मातीत घालायचं, हे तुला ठरवायचंय. आमच्या इकडं असं होतं का? अजिबात असं होत नाही. आमचं म्हातारं बाजत पडेपर्यंत कोणाच्या हातामध्ये कारभार देत नाही. आणि मग एकदा का म्हातारं गेलं का पोराच्या हातात आपोआप कारभार येतो. आयुष्यभर कारभार कसा करावा हे बापानं न शिकवल्यामुळं पोरगं अगोदर काय करतं, कुठल्या तरी पक्षाचं आधी सदस्य होतं, त्यानंतर ते पद घेतलं काही एक गुंटा विकतं, आणि मग एक बुलट, हाताला सोन्याची साखळी, गळ्यात एक साखळी, आणि मग उदगीर सगळ्या गल्ल्यांनी मग बुलटवरती आरंडी टाकून चक्रा मारायला लागतं. असं दळबदरी होतं का? तर बापानं व्यवहार कसा करावा ते शिकवलेलं नसतं. आणि म्हणून मुलांना घडवण्याची पहिली जबाबदारी आणि शिवचरित्रातला पहिला संस्कार बापांसाठी. पोरं शहाणी झाली, 18-21 पुढे गेले की त्यांना सांगा की आता इथून पुढची 2 वर्ष पैसे मिळतील, त्यानंतर तुझं तू बघायचं, मग पोरं नीट जागेवरती येतील. दुसरा संस्कार पोट्ट्यांसाठी. शिवाजी महाराजाला पुण्याची जबाबदारी दिली म्हणजे शिवाजी महाराज घोडे घेऊन काय पिकनिक करत बसले का? अजिबात नाही. शिवाजी महाराजांनी तिथली सामाजिक आणि राजकीय परिस्थिती समजून घेतली, आणि त्या लोकांच्या वेदना त्यांनी समजून घेतल्या, आणि लोकांचं जनांदोलन उभा केलं, आणि आमची पोट्टी काय करायला लागलेली आहे, कुठल्या तरी दगडावर आपलं आणि आपल्या प्रेयसीचं नाव करून येते, म्हणजे जणू काय त्या किल्ल्याचा सातबारा ह्याच्याच बापाच्या नावावर कोरलेला आहे. असले दळबदरी कार्टे आम्ही तयार केलेले आहेत. मग शिवाजी महाराज आम्हाला समजतील कसे याचा विचार करणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांनी शिवाजी महाराजांना छातीवरती कोरून ठेवलं, शिवरायांना अंतकरणामध्ये कोरून ठेवलं, आणि म्हणून शिवाजी महाराजांचं स्वराज्य उभं राहिलं ते असंच उभं राहिलेलं नाहीये. आणि आमचे पोरं शिवरायांना कुठे कोरून ठेवतायत? गाड्यांच्या नंबर प्लेटवरती. राजे पुन्हा जन्माला या, द ग्रेट मराठा, राजाचं राजपण काल पण आज पण. एकानं तर खरंच केला. मी बसमधनं येत होतो आणि एक स्कॉर्पिओ भरदान वेगानं निघून गेली, मला ओव्हरटेक करून बसला, आणि त्याच्या पाठीमागे लिहिलेलं होतं, बघतोस काय रागानं ओव्हरटेक केले शिवबाच्या वागानं, मला इटरे पठ्या, तोंडात 2 आरंडीच्या पुड्या, आणि असले दळभद्री वागत शिवाजी महाराजांचा इतिहास महाराष्ट्र भर घेऊन. बरं, ह्यांची करामत तुम्हाला सांगतो, हे 7 वाजेपर्यंत नीट फिरते. 7 वाजली का गाडी धाब्याच्या पुढं, आणि 8 वाजले का गाडी नालीच्या कडेला वरचे नालीत, आणि दुसऱ्या दिवशी शिवाजी महाराज की जय, संभाजी महाराज की जय. कुठं कळणार आहे आम्हाला शिवाजी महाराज? शिवाजी महाराज आमचं खरंच त्यांच्यावरती काही जिवाळ आहे का? अजिबात नाही. आम्हाला फक्त छाती बडून मी कसा ग्रेट आहे हे सांगण्यासाठी शिवाजी महाराज पाहिजे, हे झालं आमचं. पण या देशामध्ये काही हिंसक बुद्धिमत्तेच्या सत्ता आता आमच्यावरती राज करायला लागलेल्या आहेत. त्यामुळे आमचं झालंय असं की अलीकडच्या काळामध्ये शिवाजी राजाचा वापर प्रत्येक जण करायला लागलेला आहे. हिंदूंना शिवाजी महाराजांच्या नावानं भडकवायचं आणि मुस्लिमांवरती आक्रमण करायचं. शिवाजी महाराजांचा संघर्ष काय भगवा विरुद्ध हिरवा असा संघर्ष होता का? म्हणजे शिवाजी महाराज म्हणजे कसं चित्र आमच्या पुढे उभा केलंय की शिवाजी महाराज सकाळी उठायचे आणि नाश्त्यामध्ये 100 मुसलमान कापायचे, त्यानंतर परत घरी यायचे, परत दुपारी जायचे लंचमध्ये 100 मुसलमान कापायचे, परत घरी यायचे, परत संध्याकाळी डिनरमध्ये फिरता फिरता 100 मुसलमान कापायचे आणि घरी यायचे. म्हणजे शिवाजी महाराजांनी जणू कत्तलखानाच काढला होता असं चित्र इथं काही संघांनी निर्माण केलेलं आहे आपल्या समोर, ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. पण असं होतं का? अजिबात नाही. अफजल खानाला शिवाजी महाराज भेटायला गेले त्यावेळेला एक लखलख शामियाना उभा करण्यात आला होता,
आणि अफजलखानाचा पुतळा काढला हेच आम्हाला शिकवलं गेलं. पण त्याच्या व्यतिरिक्त दुसरा काही इतिहास आहे ना? दुसरा इतिहास काय होता? शिवाजी महाराज कोणाचे राजे होते? कोणत्या धर्माचे होते सांगा? कोण्या धर्माचे होते? हिंदू. आणि अफजल खान कोण्या धर्माचा होता? मुस्लिम. तर मुस्लिम राजाचा वकील कोण असला पाहिजे? कोण असला पाहिजे? मुस्लिम असला पाहिजे. आणि हिंदू राजाचा वकील कोण असला पाहिजे? हिंदू. पण शिवाजी महाराजाचा वकिलाचं नाव काय होतं? काजी हैदर, मुस्लिम समाजामधला होता. आणि अफजल खानाच्या वकिलाचं नाव काय होतं? कृष्णा भास्कर कुलकर्णी. पण चौथीच्या पोट्यांना काय शिकवलं जातं? कृष्णा भास्कर कुलकर्णी खाऊनच टाकलं आमच्या इतिहासानं. आणि म्हणून आम्हाला कळालंच नाही कृष्णा भास्कर कुलकर्णी आणि याच्या पुढचा इतिहास आहे. शिवाजी महाराजांच्या उभ्या आयुष्यात त्यांच्या अंगावरती पहिला वार कोणी केला? तर कुलकर्ण्यांनी केला. आणि दुसऱ्या वाराबरोबर एका कुलकर्ण्याचे दोन कुलकर्णी शिवाजी महाराजांनी केले आणि सांगितलं की आम्ही कुणालाही मारायला मुलाहिजा करणार नाही. मग शिवाजी महाराजांचा लढा हिंदू विरुद्ध मुस्लिम होता का? नाही. तर त्या काळातल्या हिंदू राजांकडे अनेक मुसलमान होते आणि त्या काळातल्या हिंदू राजांकडे आणि मुस्लिम राजांकडे सुद्धा हिंदू मुसलमानाचं दोन्हीचंही सैन्य होतं. हा लढा राजकीय होता हे आपण अगोदर समजून घेतलं पाहिजे. नाहीतरी आमच्याकडे अजूनही बरेच लोक शिवाजी महाराजांना फक्त हिंदुत्वाच्या नावाखाली गुंपण्याचं काम करत आहे. अशा नराधमांच्या हाताला तुमची माझी पोरं लागणार नाही त्याची काळजी सगळ्या पालकांनी घेणं गरजेचं आहे. नाहीतर या महाराष्ट्रामध्ये इतकं वाईट वातावरण निर्माण झालेलं आहे, या देशामध्ये इतकं वाईट वातावरण निर्माण झालेलं आहे की धर्म खतरेमय आहे, कुठली तरी जात खतरेमय आहे. म्हणून आमच्या पोरांची माती भडकवल्या जात आहे आणि आमची गोरगरिबांची बहुजनांची पोरं आता मरायला लागलेली आहेत. आणि या ठिकाणावरती जर आपण बघितलं तर एकंदरीत लक्षात येईल तुम्हाला की सर्वसामान्यांची पोरं मरतायत आणि मग जे भडकवतायत त्यांची पोरं मात्र IAS IPS अधिकारी व्हायला लागलेली आहे, हे आपण अगोदर लक्षात घेतलं पाहिजे. त्याचबरोबर दुसरा मुद्दा अशा प्रकारचा आहे की या भारतामध्ये काही संघटनांच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराजांचा वापर हा धार्मिक भावना भडकवण्यासाठी केला जात आहे. त्या धार्मिक भावना भडकवण्यासाठी शिवजयंतीचं औचित्य साधून अनेक ठिकाणावरती शिवरायांच्या नावाखाली हिंदू धर्म खतरेमय आहे अशा प्रकारचे बॅनर टाकून आमच्या तरुणांना भडकवण्याचं काम केल्या जात आहे. कुठला धर्म खतऱ्यामध्ये नाहीये. मी मित्रांनो इतिहासाचा प्राध्यापक आहे, धर्माची व्याख्या तुम्हाला या ठिकाणावरती सांगतो. जगामध्ये ज्या वेळेला धर्माची निर्मिती झाली ती का झाली? तुम्ही तिसरीला उत्क्रांतीचा इतिहास शिकला असेल, माकडापासून माणूस झाला आणि माणूस झाल्यावरती त्या माकडाला एकत्रित राहत असताना काही नियमांची गरज पडली आणि त्या काळातल्या थोड्याशा शहाण्या माणसांनी जे नियम तयार केले माणसाच्या सोयीसाठी त्यालाच पुढे धर्म असं म्हटलं गेलं. मग माणसासाठी धर्म आहे, धर्मासाठी माणूस नाही हे आपण अगोदर समजून घेतलं पाहिजे. आणि जो कोणी धर्म खतरेमय असं म्हणतोय त्याला म्हणा तू आधी मर मग मी मरतो, बरोबर आहे की नाही? असं होतं का? अजिबात होत नाही. आमदारच आधी मरायला सांगतात, त्यामुळं हे अगोदर समजून घेतलं पाहिजे. गर्व से कौम हिंदू आहे, फक्र से कौम मुस्लिम आहे असं म्हणणारे जे कोणी कट्टरपंथी आहेत ते दोनही धर्माचे कट्टरपंथी या देशाचं भवितव्य खराब करत आहेत हे अगोदर समजून घेतलं पाहिजे. मग शिवाजीचा धर्म काय होता? छत्रपतींचा धर्म काय होता? तर शिवाजी महाराजांचा धर्म असा होता ज्याचा त्याचा धर्म, ज्याने त्याने वाढावा, कुणीही एकमेकाच्या धर्मामध्ये लुडबुड करू नये. शिवाजी महाराजांनी सांगितलेलं आहे आणि भारतीय संविधानाचं कलम क्रमांक 25 काय सांगतं? भारतीय संविधानाचं कलम 25 सांगतं तुम्ही हिंदू असाल तर घरात दिवाळी साजरी करा, मुस्लिम असाल तर घरात ईद साजरी करा, ख्रिश्चन असाल तर घरात नाताळ साजरा करा, बौद्ध असाल तर तुम्ही पौर्णिमा घरात साजरी करा, शीख असाल तर घरात बैसाखी साजरी करा. पण भारताच्या रस्त्यावरती येत असताना ना हिंदू ना मुस्लिम ना शीख ना ईसाई म्हणून तुम्ही आलं पाहिजे, तर या भारताच्या रस्त्यावरती तुम्ही भारतीय म्हणून आलं पाहिजे हे भारताच्या कलम क्रमांक 25 मध्ये सांगण्यात आले. आणि हीच धर्मनिरपेक्षता 350 वर्ष अगोदर छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला सांगितली की आम्ही समजून घ्यायला तयार नाहीये. मित्रांनो शिवाजी महाराजांचं स्वराज्य उभा राहिलं त्यामध्ये आमच्या महिलांचा प्रचंड मोठा वाटा आहे. इथल्या एका मावळ्याला घडवण्याचं काम आमच्या महिलांनी केलेलं आहे. वाहिला जोडीना देवा तुझ्या पिंडीवर बेल, वाहिला जोडीना भारत सदा उजळू दे शिवाजीच विजयान भारत सदा उजळू. काय बॉडीगार्ड काय करू शकतो हे जर विचारायचं असेल तर आपण इंदिरा गांधींना करू की एक बॉडीगार्ड जर तिथं व्यवस्थित नसेल
सामान्य माणसाचं आयुष्य किंवा कुठल्याही राज्याचं आयुष्य कधी सुरक्षित राहू शकत नाही हे आपण अगोदर लक्षात घेतलं पाहिजे. शिवरायांचा लढा हा भगव्या विरुद्ध हिरवा असा कधीच नव्हता, तो केला आम्ही आणि आम्ही शिवाजी राजांना बिघडवण्याचं, त्यांच्या इतिहासाला बिघडवण्याचं काम केलं. शिवाजी महाराज आम्हाला पाहिजेत, पण कसे पाहिजेत? सोयीनं पाहिजेत हो. शिवाजी महाराज जसेच्या तसे आम्हाला नकोय, सोयीनं पाहिजेत. त्यामुळं सोयीनं नाही तर जसे आहेत तसे शिवाजी महाराज आम्हाला घेता आले पाहिजे. त्याही काळात शिवरायांच्या सोबत मुसलमान होते आणि आजही शिवजयंती साजरी करायला मुसलमान आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. या ठिकाणी आमचे आजमभाई बसलेले आहेत भगव्या रंगाचा शर्ट घालून, हे त्याचं उत्तम उदाहरण आहे, हे आपण अगोदर लक्षात घ्यायचं आहे. त्यामुळं जर कोणी म्हणत असेल इतके टायगर तयार झाले की ते उगच हिंदुत्वाच्या नावाखाली नकोत्री बोलायला लागलेले आहेत, आता कुठला धर्म खतऱ्यामध्ये आहे? मला सांगा, तुमच्या उदगीरमध्ये दहशतवादी राहतात असं मला कळालं, देशद्रोही राहतात, खरं आहे का? तुम्ही देशद्रोही आहात का इथं बसलेलं कोणी? असं मी पुण्यात चिल्लर माणसांवरती कधीच बोलत नाही, मी फार बुद्धिमान लोकांच्या समोर बोलणारा माणूस आहे, पण तरी वेळ आली म्हणून बोलावं लागतं. कुणी देशद्रोही आहे का तुमच्यापैकी? हातवर करा. मुसलमानमध्ये असलेलं, हिंदूमधलं, बौद्ध, शीख आहे का कोणी? नाही ना? नाही. एक जण म्हणाला की इथलाही देशद्रोही राहतात हो, त्यामुळं मी म्हटलं की असं काय आहे का? कारण भारतीय संविधान, मी कायद्याचा विद्यार्थी आहे, भारतीय संविधानानुसार देशद्रोहाला मुक्तपणे फिरण्याचा अधिकार नाही, त्याला तुरुंगामध्ये टाकलं जातं. जर तुम्ही देशद्रोही असता असतं अख्खं उदगीर तुरुंगात दिसलं असतं, मला व्याख्यान तुरुंगात येऊन करावं लागलं असतं, पण असं अजिबात नाहीये. आणि म्हणून जे कोणी धर्माच्या नावाखाली तुमच्याकडे भडकवण्यासाठी येत आहे, आजची एक मी दुसरी एक बातमी वाचली की सध्या आपल्याकडे सरकारच्या वतीनं 1111 ब्राह्मणांना घेऊन राष्ट्राच्या रक्षासाठी महायज्ञ केला जात आहे आणि 2.25 कोटी म्हणजे 2.25 कोटी मंत्रांचं उच्चारण केल्या जाणार आहे आणि त्यातनं आपल्या देशाची रक्षा केल्या जाणार आहे. ग्रेट आहे हे, यातनं भारताचा प्रचंड विकास होणार आहे, तुमच्या माझ्या पोरांना नोकऱ्या भेटणार आहे आणि तुमच्या माझ्या पोरांच्या पोटाला खायला भाकरी पण मिळणार आहे, ही वास्तविकता आपण समजून घ्यायला पाहिजे. मित्रांनो, मी वैयक्तिक कुठल्या पक्षाचा विरोधक अथवा समर्थक नाहीये, पण एक देशाचा नागरिक म्हणून आपण काही मुद्दे समजून घेतले पाहिजे की जर मंत्रतंत्रानं जर असं होत असलं तर सगळे भूत पिशाचे जेवढे आहेत, भूत आसरा काय काय बरेतले असते ना राम दांडगा, ते आपल्या गावाकडनंही चोऱ्या चालतात ना आपल्या इकडे, त्या ते सगळे भूताडं जर काढून आपण तिकडे जर सीमेवरती नेऊन बसवले असते चायला एवढ्या सगळ्या सैनिकांचे जीव वाचले असते घेऊन, पण असं होत नाही. आमचे रोज सैनिक मरायला लागले आणि इकडं हे लोक 2.5 कोटी मंत्रांचा यज्ञ करायला लागलेले, तरीही 21व्या शतकामध्ये ते दगड घालणार आहे. कोण आहेत आमच्या पोरांच्या तोंडामध्ये ही माती आणि दगड घालणारे? हे आता आम्हाला शोधता आलं पाहिजे. आणि हे जर तरुण पिढीला शोधता आलं नाही तर येणारी तुमची माझी पोरं तुम्हाला मला शंड बनल्याशिवाय राहणार नाहीत, हे आपण अगोदर समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून शिक्षणाच्या बळावरती, ज्ञानाच्या बळावरती आज आमच्या पोरांनी IPS IAS अधिकारी झालं पाहिजे, व्यावसायिक झालं पाहिजे, व्यापार करायला शिकलं पाहिजे, शिक्षणामध्ये पुढे जाऊन हिरो हिरोईनही झालं पाहिजे आणि उत्तम राजकारणीही झालं पाहिजे. आमच्या इकडं काय होतं, पोरांना राजकारणातच काही लोक पाठवत नाहीत आणि जे पाठवतात ते इतके पाठवतात की मग एक गुंताही शिल्लक ठेवत नाही, म्हणजे ही फारच विरोधाभास आमच्या इकडे आहे. म्हणजे जे पोरग शिकतो म्हणतोय त्याचा बाप त्याला जमीन विकून पैसे नसतील तर पैसे देत नाही आणि ज्या पोराला राजकारणातलं ढेकळं कळत नाही त्याचा बाप जमीन विकून त्याला सरपंच करण्याचे स्वप्न बघत असतो. कसा समाज सुधारणार आपला, कसा विकास होणार देशाचा? त्यामुळं करिअर म्हणून या सगळ्या क्षेत्राकडे पाहिलं पाहिजे. ज्याची आवड आहे त्याची निवड आपल्याला करता आली पाहिजे. नाही नाही की इथं महिला सुरक्षित आहेत का? या व्याख्यानाला किती महिला आलेल्या आहेत, किती महिला आलेल्या आहेत? आपल्या प्रत्येकाला आपल्या घरातनं महिला सोबत घेऊन काय वाटलं नाही, कारण आपल्याला माहिती आहे देश सुरक्षित नाहीये. उदगीरमध्ये सुद्धा असं वाटतंय. तर मग शिवाजी महाराजांच्या काळात असं होतं का? अजिबात असं नव्हतं, कारण शिवाजी महाराजांनी नीतिमान स्वराज्याची निर्मिती केली होती, ते आपण अगोदर समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून जर कोणी सडच्छाप लोक हिंदू धर्माच्या नावाखाली भडकवण्यासाठी शिवरायांचं नाव वापरत असतील तर त्यांना माफ करू नका, आणि तुमची पोरं त्यांच्या आहारी जाणार नाहीत याची दक्षता घेतला नाही तर पुन्हा 1992 दंगलीसारखी दंगल या ठिकाणावरती घडायसाठी वेळ लागणार नाही, हे आपण अगोदर समजून घेतलं पाहिजे. 1992 ज्या वेळेला या भारतामध्ये दंगल झाली त्यावेळेला 57,000 हिंदू मुसलमानाचे गोर गरिबांचे लेकरं मारल्या गेली. किती हजार? 57,000 लोक मारल्या गेली. कुणाची पोरं होती? तुमच्या माझ्या गोरगरिबांची पोरं होती, हिंदू मुस्लिमांची पोरं होती. आणि या सगळ्यांच्या दंगल लावणाऱ्या नेत्यांची पोरं मात्र त्याच वर्षामध्ये देशाच्या यादीत येऊन
आईएएस आयपीएस अधिकारी झाली मला त्यांची नाव तुम्हाला सांगायची नाही, इंटरनेट वरती तुम्हाला त्यांची नाव मिळतील। म्हणजे आमची पोरं जेल मध्ये तुरुंगामध्ये आणि दंगल लावणाऱ्यांची पोरं सत्तेमध्ये, दंगल लावणाऱ्यांची पोरं प्रशासनामध्ये, दंगल लावणाऱ्यांची पोरं व्यवसायामध्ये आणि आमची पोरं तुरुंगामध्ये, हा विरोधाभास तुम्ही लक्षात घेतला पाहिजे। आणि आज जर आम्ही सुधारलो नाही, आज हे समजून घेतलं नाही तर धर्माचे ठेकेदार, जातीचे ठेकेदार आणि जे धर्म धोक्यात आहे म्हणतात, काय धोक्यात आहे? कुठला धर्म धोक्यात नाहीये। धोक्यामध्ये हे आहे की तुम्ही जागरूक झालं तर यांच्या पुढच्या धोक्यात येतील आणि म्हणून धर्म धोक्यात आहे असे आपल्या पुढे आत्मापासून बोलतो। आणि म्हणून आता आपण जागरूक झालं पाहिजे। मी सर्व धर्मियांसाठी म्हणतोय, ना मुस्लिम धर्म धोक्यामध्ये, ना हिंदू धर्म धोक्यामध्ये आहे। आज धोक्यामध्ये काय आहे तर धर्माच्या नावावरती राजकारण करणाऱ्यांच्या पुढच्या धोक्यामध्ये आहे। कारण का? तर त्यांना भीती आहे की इथला आम आदमी, सामान्य माणूस जागा होईल आणि तुम्हाला झोपी घालण्यासाठी इथं वेगवेगळ्या दंगली घडवल्या जात आहेत। बांधवांनो, हे मी पोट तिडकेला सांगतोय, तुम्ही समजून घ्या। हिंदू असाल, मुस्लिम असाल, मी सुद्धा ग्रामीण भागात आलेलो आहे, माझ्याही गावामध्ये हिंदू मुस्लिम लोक राहतात, पण दिवाळीला ते आमच्या घरी येतात आणि ईदला सन्मानानं बोलून नेतात। तुमच्याकडे असं घडतं का? नाही। कुणी शिकवला हा कट्टरतावा? कधीपासून आमच्या घरामध्ये आला? कुणी पेरला? तर हा पेरणाऱ्यांची नावं आपल्याला आता कळाली पाहिजे। आणि ते खरे समाजाचे शत्रू आहेत। मग ते कुठल्याही धर्माचे कट्टर लोक असतील, ते एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत हे समजून घ्यायचं। आणि आपण माणसानं आपल्या घराला जपण्याचा, माझ सरल दळण घास भरते शेवटाला, देवा आरविते तुज माझ आयुष्य दे राजा शिवबाला, माझ आयुष्य दे राजा। पेट्रोल मागलेलं असताना करून इथं येऊन आपल्या आयुष्याचं वाटोळ करावं असं काय राहिलंय? काहीच नाही। मग कसं राहील मंगळ? बरं, तुम्ही कधी पेपरला शेतकरी आत्महत्येची बातमी वाचता? तुम्ही त्याचबरोबर वेगवेगळ्या बातम्या वाचत असतात, पण तुम्ही असं कधी वाचलंय का की चार दिवसाच्या ट्रीपसाठी मंगळ गुरुवरती निघालेला आहे, दोन दिवसाच्या पिकनिकसाठी चंद्र मंगळावरती निघालेला आहे आणि तीन दिवसाच्या हनीमून टूरवरती पृथ्वी शनिग्रहावरती चालली आहे, असं कधी वाचलंय का तुम्ही? अजिबात नाहीये। मग हे ग्रह त्या कक्षेत राहतात जिथून आपल्या इकडे येत नाहीत हे आपण अगोदर समजून घ्यावं। त्यामुळे ही कुणाची तरी रोजगार हमी योजना आहे त्यांची पोट भरण्यासाठी, ती आपण अगोदर बंद केली पाहिजे। आणि व्यवस्थित राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सांगितलं, शुद्ध हवा पाणी तोची विवाहाचा मुहूर्त, बाकीचे झंझट फालू तू समजतो आली। आणि अंगठा बहादर गाडगे महाराजांनी सांगितलं, जत्रा में फतरा बिताया तीरथ बनाया पाणी, जत्रा में फतरा बिताया तीरथ बनाया पाणी, दुनिया भई दिवानी पैसो की दुर्दानी। त्यामुळं बापव असं करू नका हे त्या काळामध्ये त्यांनी सांगितलंय। आणि या देशाचे पहिले कृषी मंत्री माननीय पंजाबरावजी देशमुख यांनी देशामध्ये संसदेत एक विधेयक मांडलेलं होतं, गाव तिथं मंदिर आणि मंदिर तिथं शाळा। याचं मागचं कारण असं होतं की लोक शाळेला पैसे देत नाही, मंदिराला देतात, मंदिराच्या नावानं पैसा घ्यायचा आणि शाळा निर्माण करून देशाला शिकवायचं। पण आता काय परिस्थिती झाली, मी गावागावामध्ये फिरत असतो, ज्या गावात एकही स्लॅबचं घर नाही अशा झोपडीच्या गावांमध्ये सुद्धा देव मात्र आरसीसी मंदिरात एअर कंडिशन राहायला लागलेलं आहे। का बरं बापू? आणि शाळा, शाळेमध्ये गाढवं जाऊन बसायला लागलेली आहे, अशी अवस्था का झालेली आहे? त्यामुळं आता आपण जर सुधारलो नाही, अर्थात मी फार कठोर बोलतो, कुणाला वाईट वाटलं तर हरकत नाही, वाटू द्या, कारण वाईट वाटल्याशिवाय माणसं सुधरतही नसतात। त्यामुळे माझा प्रचंड राग तुम्हाला आला पाहिजे अशी मनस्वी इच्छा आहे। फक्त उदगीरच्या बाहेर तेवढं विजयराव काढा मला, नाहीतर बघू कोणी म्हणायचं। दुसरा मुद्दा अशा प्रकारचा आहे की छत्रपती शिवरायांचं स्वराज्य उभा राहिलं, हे स्वराज्य उभा राहत असताना शिवाजी महाराजांनी ज्या वेळेला राज्याभिषेक केला त्यावेळेला शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध झाला महाराष्ट्रामध्ये। कुणी केला विरोध? मुसलमानांनी केला का? अजिबात केला नाही। अल्पसंख्याकांनी केला का? अजिबात केला नाही। कुणी केला विरोध शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला? जरा कधीतरी समजून घेण्याचा प्रयत्न करा। इथल्या मुठभर लोकांनी, इथल्या पुरोहितांनी शिवरायांच्या राज्याभिषेकाला शिवाजी महाराज की जय, पाठीमागे म्हणजे दारूच्या नशेत पाठीमागे शिवरायांची मूर्ती पडली तरी चालेल, शिवाजी महाराज की जय, संभाजी महाराज की जय, बाबासाहेब आंबेडकर की जय, गाडीवर भगवं वादळ, निळं वादळ, काळं वादळ, पिवळं वादळ, लाल वादळ, इतके वादळ तयार झाले, या वादळामध्ये आमचं आयुष्य कधी उद्ध्वस्त होऊन गेलं, कधी वावटळ झाली हे कळालंच नाही। त्यामुळे जर आता वादळातनं बाहेर या, पैशाशिवाय काही पोट भरत नाही, कुठल्या वादळानं दोन टाइमचं जेव दिलेलं नाहीये, त्यामुळं
अशा वादळांना तुमचं वाटोळच होणार आहे. भगवं हिरवं काळं पिवळं निळं कुठलंही वादळ घ्या, हे सगळे संध्याकाळी एकाच ठिकाणी डिनरला बसत असतात. त्यामुळं उगा आपापल्यात कशाला भांडून घ्यायचं. त्यामुळं हम सब एक हे असंच म्हणूया आणि तुम सब एक हो असं म्हणूया. त्यांचं त्यांना तिकडे राहू द्या कट्टरपंथीयांना, आणि आपण साधे जगणारे माणसं इथं राहू. आपली पोरं यांच्या आहारी जाणार नाही एवढी कटाक्षणं आपण आजपासून लक्ष ठेवूया.